गेल्या काही दिवसापासून संपूर्ण शहर गर्मीने बेहाल झाल्याचे चित्र दिसून येत आहे तर आज शहरात पावसाच्या हलक्या सरी पडून गेल्याने शहरात नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे विनापरवाना बाटलीबंद पाण्याचे उत्पादन करणारे पुणे विभागातील बारा कारखाने तातडीने बंद करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत त्यात पुण्यातील सात सोलापूर येथील चार आणि कोल्हापूर येथील एक कारखान्यांचा समावेश आहे उन्हाळ्यामुळे पुणे विभागात पिण्याच्या पाण्याची मागणी वेगाने वाढली आहे अशा वेळी बाटली बंद पिण्याच्या पाण्याला लोकांनी प्राधान्य दिले मात्र या पाण्याच्या गुणवत्तेबद्दल मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत त्यामुळे बाटलीबंद पाण्याचे उत्पादन करणाऱ्या पुणे विभागातील कारखान्यांची तपासणी करण्यात आली बाटलीबंद पेयजलाचे उत्पादन करण्यासाठी भारतीय मानक ब्युरो आणि अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याचा परवाना आवश्यक आहे तपासणी केलेल्या बारा कारखान्यांनी हा परवाना घेतला नव्हता त्यामुळे त्यांनी बाटलीबंद पाण्याचे उत्पादन तातडीने थांबवावे असे आदेश देण्यात आले आहेत बाटलीबंद पाण्याचे उत्पादन करताना योग्य प्रक्रिया होत नसल्याने निरीक्षण नोंदविण्यात आले होते पाण्याची गुणवत्ता तपासण्याची कोणतीही सुविधा कारखान्यांमध्ये नव्हती त्यामुळे जनतेने जनतेच्या आरोग्यासाठी हे पाणी धोकादायक असल्याचे त्यांचे उत्पादन थांबवण्यात आल्याचेही